शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आलाय. शेतात शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या सर्जा राजासाठी सजावटीचं साहित्य, पूजा अर्चा आणि नारळ घेण्यासाठी अहमदनगरची मध्यवर्ती बाजारपेठ फुलली होती. मात्र दुष्काळाचं भीषण सावट जिल्ह्यातील शिवारावर आणि बैलपोळ्याच्या सणावर देखील पाहायला मिळालंय. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सणाकडे पाहिलं जातं. सध्या अहमदनगर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. सततच्या दुष्काळामुळे हातात पैसा नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. तर दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई असल्यानं जिल्ह्यातील लाखभर पशुधनाची दावण अजूनही छावणीतच उभी आहे. अहमदनगरच्या बाजारपेठेमध्ये बैल सजावटीच्या साहित्याची दुकानं सजली आहेत. मोहोरकी, घुंगरमाळ, कमरी बाशिंग, बैल पेंट, पायातील घुंगराचे वाळे, सुताचे रंगीत गोंडे, रंगीबेरंगी मुरक्या, वेसणी, कासरे, पाटीवरील झुली, बेगड इत्यादी साहित्यानं दुकानं सजली आहेत. अशोक अंकुश हजारे, मी शेंडी पोखर्डी या गावातून आलेलो आहे आणि पोळ्याच्या सणासाठी नगरला मटेरियल नेण्यासाठी आलेलो आहे. पोळा हा एकमेव सण बैलांचा सण आहे, वर्षातून एकदाच येतो. बैल सजवण्यासाठी किंवा मटेरियल घेण्यासाठी आम्ही ह्या नगरच्या बाजारात येतो. यंदा पाऊस जरा कमी असल्यामुळे बैलाची जरा नादनच परिस्थिती आहे, चारा नाही आहे, त्याच्यामुळे अडचणीत आलेला आहे शेतकरी. नाही, भरपूर कमी प्रमाणात खर्च केलेला आहे, कारण की पैशाची कमतरता असल्यामुळे भरपूर खर्च कमी केलेला आहे. आम्ही कमी प्रमाणात घेतलेलं आहे मटेरियल, पाऊस पाणी नसल्यामुळे थोडं शॉर्टेज केलेलं आहे. पोळ्याला आम्हाला पियायला पाणीसुद्धा नाही, जनावरालासुद्धा पियायला पाणी नाही आणि जनावर नाही, माणसांना नाही, टँकर चालू आहे आणि पिकं नाही आली. पोळा आता पोळ्याच्या बैलाच्या जोरात पुराणी आमच्या आवडलो पारजित बैलाच्या जोरच खातात, शेती करतात. बैल हा एक आम्ही देवच मानतो. आज त्याचा वर्षाचा सण आहे म्हणजे पहिलाच, आणि त्याला मग त्याच्यामुळे त्याची पूजा अर्चा त्याला सगळं साज वगैरे करतो. पोळा साजरा करण्यासाठी बळीराजाची लगबग पाहायला मिळाली. यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी नसली तरी आपल्या ढवळ्या पवळ्याला सजवण्यासाठी झूल, रंगीबेरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य शेतकऱ्यांनी बाजारातून खरेदी केलं. शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या, त्याच्या सुखदुःखात सोबत राहणाऱ्या ढवळ्या पवळ्याचा सण म्हणजे पोळा. शेतीत सोनं उगवण्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण शेतकरी थाटात साजरा करतात. शेतकऱ्याच्या सुखदुःखात नेहमी सोबत राहणारा ढवळ्या पवळ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थात बैलपोळा. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग लावण्यात आला. गळ्यात घंटांच्या माळा तर कपाळावर रंगीबेरंगी गोंडे लावण्यात येऊन पाठीवर आकर्षक अशी झूल पांघरून सर्जा राजाची अगदी नवरदेवाप्रमाणे सजावट केली. त्यानंतर त्याला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून गावातील मंदिरांमध्ये देवदर्शन घेण्यासाठी हलगीच्या तालावर थाटात मिरवणूक काढण्यात आली. दुष्काळामुळे पोळा थंड आहे, गिराईक बाजारात नाहीये, गिराईक फार कमी आहे मालाला. इतर वेळेस बी काय, गेल्या वर्षी थोडं बरं होतं याच्यापेक्षा, ह्या वेळेस जास्तच फरक पडला, अर्ध्याला अर्धा फरक पडला. कारण काय, आता जनावर बी राहिले नाही, त्याच्यामुळे निसर्ग साथ देत नाही, पाऊस पाणी नाही, त्याच्यामुळं अजून अवघड झालं ना. पण शेतकऱ्याला काय, सगळं पावसाच्या जीवावरच सगळ्या गोष्टी आहे. पाऊस पडला तर सगळं होतं, नाही तर ते बिचारे खुश नसल्यावर काय उपयोग होतो. आणि त्याच्यामध्ये बैल बी राहिले नाही, आता बैल कमी झालेत, जनावर सगळे ट्रॅक्टरमुळं सगळं बैलाचं हे होऊन गेलं पार, त्याच्यामुळं धंदा कमी झालेला आहे पोळ्याचा. आता ज्याच्याकडे आहे ते बिचाऱ्यांना त्यांना तर करावंच लागतं थोडंफार नेऊन. महागाई बी खूप वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्यात, त्याला काही इलाज नाही. आता करणं गरजेचं असल्यामुळे करतात बिचारे थोडंफार. नमस्कार, मी रोहन किशोर डागवले. आज बैलपोळा सण, बैलपोळ्याच्या प्रथमतः महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आमच्या डागवले परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आपला कृषीप्रधान देश आहे भारत, त्यामध्ये बैलांना विशेष असे महत्त्व आहे आणि त्यांच्याप्रती आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आपण आज बैलपोळा सण साजरा करत असतो. आम्ही पण नेहमी पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आमच्या मळ्यात देखील बैलपोळा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. आमचे सर्व कुटुंबीय
आमचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आम्ही या दिवशी मळ्यात बोलवत असतो आणि मोठ्या प्रमाणात बैलांना त्यांचा मान देऊन त्यांना गोड धोड नैवेद्य दाखवून आम्ही मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करत असतो। संध्याकाळी 5 सुमारास त्यांची आम्ही मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून मारुती मंदिरात जाऊन दर्शन करून त्यांचा मोठ्या यथेच्छ त्यांचा आम्ही स्वागत करत असतो। आणि आज आपण पाहतोय की महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे, 60,000 जनावरं आज देखील छावणीत आहे। ही शेतकरी राजा कुठेही दुखी न होता मोठ्या उत्साहात आणि आनंदात बैलपोळा हा सण साजरा करत असतो। आणि पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। सोनी रोहन डागवले, डागवले परिवाराकडून सर्व महाराष्ट्रीयन शेतकरी बंधूंना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज बैलपोळा हा सण खूप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असतो आणि त्या सणामध्ये आज बैलांकडून कोणत्याही प्रकारचं काम वगैरे काही करून घेतलं जात नाही। त्यांना सकाळीच स्वच्छ आंघोळ वगैरे घालून बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, मग त्यांची नंतर पुरणपोळी देऊन पुरणपोळीचाही नैवेद्य दिला जातो आणि नंतर त्यांना त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना मारुतीच्या मंदिरात नेलं जातं दर्शनासाठी। आणि ते वर्षभर खूप काबड कष्ट करतात, त्याच्यामुळे त्यांचा आजचा दिवस त्यांच्याकडून त्यांना खूप आराम दिला जातो। अहमदनगर जिल्ह्यामध्ये बैलपोळा सण हा मोठ्या उत्साहामध्ये शेतकरी समाज साजरा करत आहे। जसे आपण दिवाळी साजरा करतो तशा पद्धतीनेच शेतकरी समाज हा बैलपोळ्याचा सण साजरा करत आहे। जरी दुष्काळाचे सावट असले तरी बैल वर्षभर कष्ट करतो, त्या कष्टाचे फळ म्हणजे आज सकाळपासून त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट न देता किंवा कुठे कामावर न झुपता त्यांना आज सकाळपासूनच त्यांना आंघोळ वगैरे घालून त्यांना नैवेद्य वगैरे खाऊ घालतात, त्यांच्यावर रंगरंगोटी करतात, फुगे बांधतात, माळी घालतात, झालरी घालतात। अशा विविध प्रकारे बैलपोळा हा सण शेतकरी राजा साजरा करतो। बैल जरी दुष्काळाचे सावट असलं तरी अहमदनगरमध्ये बाजारपेठा ह्या मोठ्या संख्येने फुललेल्या आहेत। बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला आहे। शेतकरी राजा सांगत आहे की ह्यावेळेसचा पावसाअभावी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे, तरी पण आम्ही बैलांसाठी हा बैलपोळा हा सण साजरा करत आहोत। कॅमेरामन शुभम पातरनेसह दीपक कासवा, MK न्यूज अहमदनगर।